नितीन जी, आपल्याला धमकी आली होती आणि त्यानुसार आज तुम्ही मुंबईत आलात, काय नेमकं? दोन दिवसापूर्वी मला जो नारायण राणेच्या समर्थकांनी, नारायण राणे नितेश राणेच्या सांगण्यावरून जो धमकीचा फोन आला होता, त्या धमकीवाल्यांना मी सांगितलं होतं, बाबारा मी मुंबईला येतो, फोनवर कशाला धमकी देतो? म्हणून मी मुंबईला आज रोजी आलो. सकाळी 8:30 वाजतापासून तर 10:15 वाजेपर्यंत त्यांची नरीमन पॉईंटला मी वाट बघितली, परंतु ना राणे दाम्पत्य तिथं आलं, ना त्याचे कोणी समर्थक तिथं आले. आता याच्याहून असं सिद्ध होते की कोंबडी चोरून खाणाऱ्याच्या मनगटात कधी दम येत नाही. कोंबडी चोरून खाणाऱ्याच्या तोंडात जोर येते, तोंडात जोर असते, मनगटात दम नाही. तुम्ही बघा, कोंबडा जेव्हा भुकते तेव्हा आजूबाजूच्या 10 घरांना आवाज जाते कोंबडा भुकू राहिला म्हणून. आता खेड्यात पहिले प्रथा होती, कोंबडा भुकला की लोक उठत होते. आता तसे फक्त याच्या कोंबड्यासारखे याच्या तोंडात जोर राहिला, याच्या मनगटात जोर नाही राहिला. कोंबड्या चोरून खाणाऱ्याच्या मनगटात दम येत नाही. नितेश राणे काचा साहेबन, काचा पहलवान, काची दादागिरी, ना काळ्या मातीत कधी खेळा, ना लाल मातीत कधी खेळा. आम्ही लाल मातीत नशीन खेळलो तरी आम्ही काळ्या मातीत ते लोक आहोत. आणि लोकांना धमक्या देणारे हे 10-20 जण बॉडीगार्ड घेऊन सोबत हिंडतात. तुम्ही बघा, नितेश राणे कधी एकटा या महाराष्ट्रात फिरत नाही, नितेश राणे कधी एकटा मतदारसंघात फिरत नाही, 20-25 जण सोबत घेऊन हिंडतात आणि लोकांना धमक्या देतात. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी महाराष्ट्रात एकटं फिरून बघा, बॉडीगार्ड घेऊ नका. आम्ही तर रोज एकटंच फिरतो, आम्ही कधी जीवाची पर्वा केली नाही. त्यांना एवढी त्यांच्या जीवाची भीती वाटते, त्यांना एवढं त्या जीवाला घाबरतात की कोण आपलं कधी काय करील, कधी आपला अपमान करील, म्हणून 10-20 बॉडीगार्ड घेऊन फिरतात. काची त्याची दहशत आणि फैसत भंकस लोक आहेत ते, एक नंबरचे. तुम्ही अशी काही तक्रार वगैरे करणार आहात? नाही, तक्रार करण्याचा प्रश्नच नाही आहेत. मी बाळासाहेबाचा, उद्धवसाहेबाचा शिवसैनिक आहे, जशाच तशा पद्धतीनं मी उत्तर देणार आहे. पाहू ना, आल्यावर बघू ना ते काय करतील, त्या पद्धतीनं आपण करू. तेवढे समर्थक आहो आम्ही. तुम्हाला सांगतो काच नितेश राणे ना लाल मातीत खेळा ना काळ्या मातीत खेळाय, टीजभर आहे, फक्त त्याच्या तोंडात जोर आहे कोंबडीसारखा. कोंबडीसारखे ते कोंबड्यासारखे भुकतात, त्याच्या मनगटात दम नाही, त्याच्यात कोणत्याच प्रकारचा दम नाही. नितेश राणेंचं नाव घेता पण तुम्ही नारायण राणेचं नाव टाळताय का? दोघं बापलेकं त्याच पद्धतीने आहे. ओ, नारायण राणेंनी तर मुलांवर संस्कार वेगळे टाकायला पाहिजे. जेव्हा आमचा मुलगा कधी गाडी घेऊन बाहेर जाते तेव्हा आम्ही मुलाला सांगतो, बाबा रे, एखाद्या पोलीसवाल्यांनी जर गाडी अडवली तर रीतसर पावती फाडायची. आमदार म्हणून, आमदाराचा मुलगा आहे म्हणून परिचय द्यायचा नाही, कारण की आपण पावती फाडली पाहिजे. कारण की आपणच आपल्या मुलाला म्हटलं नाही सांगायचं आमदाराचा मुलगा आहे, तर मुलगा त्याच्यापेक्षा दादागिरी जास्त करते. हे ते बुड्याचंच कर्तव्य आहे की पोराला उचकून देणं, पोराची संस्कृती खराब करणं, म्हणजे बाप तर वाया गेला, पोरगा त्याच्यापेक्षाही वाया जायला आहे. ते त्यांचं गंभीर आहे, आमच्यासाठी काही गंभीर नाही. आम्ही जीवा जीवाले न भेणारे लोक आहोत. आम्हाला माहीत आहे की त्याच्या मनगडात काही दम नाही.